ज्या प्रत्येक युवकाची नाळ काळ्या मातीशी जोडलेली आहे, तो प्रत्येक युवक शेतकरी पुत्रच आहे। शेतकरी आमचा यो रांगडा, भाग्यवान आमा जो लाभला। नुकताच 12वीचा निकाल लागला आणि प्रत्येक जणाला या निकालाची आतुरता होती। कुणाच्या ना कुणाच्या घरातला प्रत्येक माणूस 12वीला होता, पण अशी काही घरं होती ज्या घरातला एकही व्यक्ती 12वीपर्यंत शिकलाच नव्हता। तर मित्रांनो, त्याच विषयात सविस्तर चर्चा करणार आहोत। तर 5-6 वर्षापर्यंत पोराला शिक्षणच नाही, अजिबात घेणं देणंच नाही, अंगणवाडीत जायचं, भात बीत खाऊन घरी यायचं, बस याच्या पलीकडे त्याला काही माहिती नसतं। 5-6 वर्ष म्हणजे जोपर्यंत त्याचा हात कानाला पुरत नाही तोपर्यंत त्याला शिक्षण नाही, त्याला कोणतं ट्युशन नाही, LKG UKG काय ते अजिबात तसलं काही नाही। फक्त तो घरात राहायचं, इकडे तिकडे फिरायचं आई बाबा सोबत। आता घरातले आईवडीलच निरक्षर असल्यानं ते तरी काय शिकवणार, त्यामुळे इंग्लिश स्कूल नाही किंवा मग इतर गोष्टी नाही, तर फक्त 5-6 वर्षापर्यंत त्यांना असंच जगायचं, बालवाडी जायचं, भात खाऊन यायचा, याच्या पलीकडं त्याला काहीही माहिती नसतं। ज्यावेळेस त्याचा हात कानाला पुरायला लागतो, त्यावेळेस त्याचा हात पुरल्यानंतर मग त्याला जिल्हा परिषदमध्ये पहिली या वर्गात दाखल केलं जातं। आता हेही दाखल करत असताना पहिली या वर्गात गेल्यानंतर अचानक त्याला काही माहिती नसतं, अर्ध्या सुट्ट्या, मधनं पळून ये, काय करमत नसणे। मुळात शेतकऱ्यांच्या मुलाला ही पहिली 5 वर्ष शेतामध्ये किंवा इतरत्र फिरण्याची सवय लागली असल्यामुळे त्याला तो छंद निर्माण होतो, बैलामधला छंद असेल किंवा इतर प्रकारचा जो काही छंद असेल, तर हा छंद निर्माण झाल्यामुळं त्याला काय होतं तर शिक्षणात गोडी निर्माण होत नाही। आता आपण जर बहुतांश दुसऱ्या बाजूने विचार केला तर अनेक विद्यार्थी ज्यावेळेस पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून त्यांना हळूहळू काहीतरी धडे द्यायला सुरुवात होते, LKG असेल, UKG असेल, ही शिक्षण पद्धती त्यांना पहिल्यापासून शिकवलं जातं, त्यामुळे त्यांना तिकडे आवड होते। परंतु पहिलीला गेल्यानंतर शेतकऱ्याचं मुलाचं पहिली अशीच निघून जाते, दुसरी तिसरी, मग त्याला नापास करणं आपल्या शिक्षण पद्धतीत नाही, तर तो तसाच पास होत जातो। इयत्ता 10वीला येतो, कॉप्या बिप्या का टाकून पास होणे इथपर्यंत त्याचं होतं। 10वी झाल्यानंतर आता घरचा एक सुरू उमटतो, बस झालं शिक्षण, आता घेऊ द्या हाती रुग्ण, मग तो रुग्ण घेतून वावरात जातो। मग इथनं तो जवळपास विचार केला तर इयत्ता 10वीपर्यंत 50% शेतकऱ्यांची पोरं गळून पडतात शिक्षण व्यवस्थेतनं। 10वीच्या नंतर ते शिक्षणच घेत नाही, 10वी झाली संपला, विषय संपला, कामापुरतं शिक्षण झालं असं म्हटलं जातं। यातनं उरले सुरलेली 50% पोरं ज्यावेळेस 12वीला येतात, 12वी झाल्यानंतर पुन्हा गावाकडे असं म्हटलं जातं, खेड्यामध्ये अनेकदा बहुतांश तुम्ही ऐकलं असेल, खेड्यात असं म्हटलं जातं की शिकलेली येडे असतात, त्यांना काही कळत नाही, त्यांचा भेजाभेजा काम करत नाही असं म्हटलं जातं, जे जास्त शिकलेले ते तेवढे येडे असतात। तर ही म्हण गावाकडे 12वी झाली की त्याला शिक्षणातनं काढलं जातं आणि शेतामध्ये सरळ कामधंद्याला लावलं जातं। मित्रांनो, या सगळ्या दोन स्टेपमधनं म्हणजे 10वी झाली, 12वी झाली, याच्यातनं जे पुढे जातात तेच फक्त उच्च शिक्षण घेतात आणि ते फार कमी प्रमाणात विद्यार्थी आहेत। शेतकऱ्याच्या पोराचा विचार आपण करतोय आणि हे फार कमी पोर आहेत की जे सक्सेसफुल किंवा उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी किंवा इतर चांगल्या गोष्टीसाठी उच्च पदावरती जायला लागतात। तर मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्याच्या घरातली शिक्षण पद्धती ही अशी आहे, त्याला प्राथमिक गरजा नाहीत, त्याला प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाहीत। आता खेड्यात जर विचार केला तर प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेशिवाय पर्याय नाही आणि शेतकरी कुटुंबाला आपला मुलगा 1-2 लाख-3 लाख रुपये भरून शिकवणं हे त्याला पुरणार नाही किंवा त्याच्या खिशाला ते परवडणारी गोष्ट नाही। त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये पोरग शिकतं, 7वी-8वीपर्यंत प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, तिथं शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर पुढल्या शिक्षणाची सोय आजूबाजूला नसते आणि असली तर तालुक्याच्या ठिकाणी पुन्हा तो खर्च, पुन्हा त्या भानगडी आणि या सगळ्या गोष्टीत शेतकऱ्याला शिक्षण फार महाग वाटायला लागतं। मग 10वी-12वी हा प्रश्न तर फार पुढचा राहतो, कारण की हे पुढचं शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शाळा असेल किंवा 12वीला गेल्यानंतर चांगलं कॉलेज असेल तर ते ग्रामीण भागात आपल्याला भेटणार नाही, तर शहराच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथं शिक्षण घ्यावं लागतं। तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी परवडत नाहीत, त्याच्या खिशाला न परवडणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची पोरं शिक्षण व्यवस्थेतनं बाहेर पडताना दिसतात। याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोराची चूक नाही, खरं तर टॅलेंट पाहिलं तर शेतकऱ्याच्या पोरात किंवा ग्रामीण भागातल्या पोरामध्ये टॅलेंट भरगच्च भरलेले आहे, त्याच्यात तिकडे मात्र शक्का घ्यायची कारण नाही, कारण की तेवढे टॅलेंटेड आणि तेवढे हुशार पोरं आहेतच सुद्धा। मित्रांनो, एखादा हिरा हा पडलेला असतो कोळशाच्या खाणीमध्ये, पण हा कोळशाच्या खाणीतला हिरा जोपर्यंत त्याच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला योग्य मोल लागत नाही किंवा ती जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया होणं फार महत्वाचं आहे। आणि जर तो कोळशाच्या खाणीतला हिरा जर हिऱ्याच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला नाही तर तो हिरा तसाच दबून, कित्येक वर्ष तसाच दबून पडून राहतो आणि तसंच होतंय शेतकऱ्यांच्या पोराच्या बाबतीत। शेतकऱ्यांची पोरं सुद्धा हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत, त्यांना सगळं काही समजतं, त्यांचा IQ असेल किंवा इतर ज्या गोष्टीचा विचार केला, सांगितलेलं कळतं, त्यांचा ब्रेन असेल किंवा मग
जे आपण वेगवेगळ्या पातळीवरती म्हणायला लागतो विचार करण्याची क्षमता ह्या त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात डेव्हलप होऊ शकतात. फक्त परिस्थिती एकमेव अशी गोष्ट आहे की असं टॅलेंट जे खेड्यामधलं शेतकऱ्यांच्या कोरामधलं ते आजपर्यंत पुढे येऊ देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे इथली चुकीची शिक्षण व्यवस्था. तर शिक्षणाचं संपूर्णतः बाजारीकरण करून ठेवलंय, शिक्षणाचं खाजगीकरण करून ठेवलंय. फक्त पैसे कमवायच्या फॅक्टऱ्यासारखं शिक्षण व्यवस्था अलीकडे उभारल्या जात आहेत. पोरांकडनं पैसे गोळा केले जात आहेत आणि त्यांना घरकच्च शिक्षण देण्यासाठी तिथं प्रवृत्त केलं जातं. पण ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याची पोरं किंवा शेतकरी करू शकत नाही, कारण की तो पहिल्याच मुळातच त्याची शेती ही लॉसमध्ये तोट्याची शेती करतो आणि हे सगळं करत असताना तो स्वतःच्या मुलासाठी वार्षिक 2-3 लाख रुपये खर्च नाही करू शकत. आणि मुळात हे शिक्षणाचं बाजारीकरण खरं तर शेतकऱ्यांची पोरं शिक्षण व्यवस्थेतनं बाहेर फेकण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. हे सगळं झालं, हा विचार झाला. आता 20वं शतक 21व्या शतकात आपण जगतोय. 20 शतकं पूर्ण झाली जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही. 21व्या शतकात जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला शिक्षण घेऊन त्याला उच्च शिक्षित घेण्यापर्यंत एवढा संघर्ष झेलावा लागत असेल तर मला वाटतं कृषी प्रधान देशाचं हे अपयश आहे आणि ते आपण सगळ्यांना लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. खरं तर शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याच्या पोरांनी आणि शेतकरी वर्गानं अनेक व्यवस्था या देशात उभा केल्या, पण एक अडाणी सर्वसामान्य शेतकरी अजूनही वाट पाहतोय त्या व्यवस्थेची, जी व्यवस्था इथल्या शेतकऱ्यांना उभं करेल.